2023 मध्ये शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समितीने सर्वांना जुनी पेन्शन मिळाली पाहिजे यासाठी या प्रमुख मागणीसाठी संप केला होता. 20 मार्च 2023 रोजी माननीय मुख्यमंत्री महोदयाने आश्वासन दिले लेखी स्वरूपात की तुम्हाला जुनी पेन्शन योजना लागू केली जाईल. 8 महिन्याच्या कालावधीने निर्णय झाला नाही म्हणून 14 डिसेंबरपासून म्हणजे आजपासून बेमुदत संप संपूर्ण महाराष्ट्रात चालू झाला. महाराष्ट्रातले 17 लाख कर्मचारी आणि कोल्हापुरातले 68,000 कर्मचारी आणि शिक्षक ह्या संपात सामील झाले. काल संध्याकाळी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली नागपूरच्या विधानभवनामध्ये. त्या बैठकीमध्ये ह्या संदर्भातला कुठलाही निर्णय न दिल्यामुळं ठोस निर्णय न दिल्यामुळं संप चालूच ठेवायचा निर्णय राज्य समन्वय समितीने घेतला. आज कालच्या बैठकीनंतर 24 तासाच्या आत राज्य समन्वय समितीने ऑनलाईन मीटिंग घेतली आणि ऑनलाईन मीटिंगमध्ये मुळातच पहिल्यापासूनच राज्य समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांची भूमिका संशयास्पद होती. त्यांनी सांगितलं की माननीय मुख्यमंत्री महोदयाने विधानसभेमध्ये हा प्रश्न मांडलेला आहे. 2023 अर्थसंकल्पाच्या वेळी आम्ही विचार करू आणि लगेच त्याला सगळ्यांनी विरोध केला कारण त्या दरम्यान आचारसंहिता लागणार आहे लोकसभेची. त्यामध्ये कुठलेही निर्णय ना घेता येणार नाहीत. आज कुठलेही ठोस आश्वासन एनपीएसधारकांनी दिलेलं नाही तरीही कुठल्याही जिल्ह्याची मतं न घेता राज्य समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर बाहेर पडले. मोबाईल स्विच ऑफ ठेवला आणि मीडियाला त्यांनी बातमी दिली की संप संस्थगित. हे संप संस्थगितची त्यांची जी भूमिका आहे त्याला जवळपास 29 जिल्ह्यांचा विरोध आहे. कारण आमची भूमिका अशी आहे 29 जिल्ह्यांची कोल्हापूरसह की तुम्ही NPS धारकांची फसवणूक करताय. NPS धारकांना नेमकं काय घडलंय ते लेखी स्वरूपात कळवा, त्यांचे विचार घ्या आणि मग त्यांची मतं घेऊन संपाच्या संदर्भातला निर्णय घ्या. 1-2 दिवस संप उशीर झाला फार मोठं कुठं आभाळ कोसळत नाही पण विश्वासघात करणार ह्या काटकरने परस्पर निर्णय घेतला त्याला विरोध आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा विरोध आहे, महाराष्ट्रातल्या जवळपास 28-29 जिल्ह्यांचा विरोध आहे. उद्या कोल्हापूरात हा संप चालूच राहणार आहे. उद्या आम्ही पत्रकार परिषद आमची भूमिका स्पष्ट करू, संप करून सर्वसामान्य नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना भेटी धरायची आम्ही भूमिका अजिबात नाही आहे. पण NPS धारकाचा फसवणूक होता कामा नये ही आमची भूमिका आहे.